माजी मार्गदर्शक डॉक्टर मैत्री सर, मित्रवर्य प्राध्यापक सोबे, या ठिकाणी आपण नेटसेट परीक्षेसाठी आवश्यक असणारे गुण किंवा किती या ठिकाणी भागामध्ये नेटसेटची परीक्षा पार पडते तर एक धावता आढावा आम्ही देणार आहे आणि मुलांनी तर आपल्याला डिटेल्समध्ये याचे देणार आहेत. पेपर क्रमांक एक, पेपर क्रमांक दोन आणि पेपर क्रमांक तीन असे तीन पेपर्स या नेट सेटचे असतात. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे तो 100 मार्काचा आहे, दुसरा पेपर आहे तो 100 मार्काचा आहे आणि तिसरा जो आहे तो 150 मार्काचा आहे. एक प्रश्न 2 मार्काला आहे, 50 प्रश्न विचारले जातात, एक प्रश्न 2 मार्काला विचारला जातो, असे तुमचे टोटली 100 गुण आहेत. पेपर क्रमांक 2 मध्येही तीच अवस्था आहे आणि पेपर क्रमांक 3 मध्ये 75 प्रश्न असतात आणि एक प्रश्न 2 मार्काला असतो. असे 350 मार्काची ही परीक्षा असते. आज आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 220 पुढं काही मेरिट गेलेलं नाही आहे. नेटसेट पास होण्याचं सूत्र तुम्हाला सांगतो की जर आपल्याला नेटसेट पास व्हायचंच असेल तर पेपर क्रमांक 1 मध्ये 80 जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी नेटसेटच्या व्याख्यानासाठी जातो, सेमिनारसाठी जातो, त्यावेळेस मला काही लोक म्हणतात की पेपर क्रमांक 1 मध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पेपर क्रमांक 1 मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, आम्ही पास होतोय. परंतु हेच नापास होण्याचं कारण आहे, कारण का पेपर क्रमांक 1 मध्ये जर 80 जास्तीचे मार्क्स मिळवले तर आपणाला या ठिकाणी पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 मध्ये जर काठावरही आपण पास झालो तरी सुद्धा त्या ठिकाणी मेरिटमध्ये येऊ शकतो. बघा, 350 पैकी आपल्याला 80 मार्क जर पेपर क्रमांक 1 मध्ये मिळवले तर बाकीच्या विषयासाठी 2 आणि 3 साठी फक्त आपल्याला 110 मार्क मिळावे लागणार आहेत. त्यामुळं या ठिकाणी पेपर क्रमांक 1 हा अत्यंत महत्वाचा आहे पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी. बघा, काही लोकांना पेपर क्रमांक 1 ची इतकी भीती वाटते, इतकी चिंता वाटते, चिंता करण्याच्या ऐवजी आपण चिंतन केलं पाहिजे. काही लोकांचे व्यथा आहे की नाही ही नेटसेटचे पेपर खूप अवघड आहे, व्यथा नाही व्यवस्था केली पाहिजे. आणि या पेपरकडे साहेबांनी सांगितलंच की आता की समस्या न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे. बघा, मी एक आपल्याला सर्वांना रिक्वेस्ट करेन, साहेब जरा मी थोडंसं मोकळं होऊन बोलतोय 1-60 मिनिट. आपण सगळ्यांनी उभा राहायचं आहे, सगळ्यांनी उभा राहायचं आहे आणि मोठ्याने टाळ्या वाजवायचे जोरात. नाही सर, कारण का मी सोबे सरांना शब्द दिला होता की सर किती उशीर झाला, काही झालं तरी सगळ्या लोकांना मी उभा राहून टाळ्या वाजवायला होणार नाही, हा शब्द मी पूर्ण केलेला आहे. बघा, प्राध्यापक होण्यासाठी जे 2 मार्ग आहेत सरांनी सांगितलं की एक तर आहे PhD आणि दुसरा आहे नेटसेट. ओके, बघा PhD करण्यासाठी आतापर्यंत मिनिमम 2 वर्ष लागत आहेत आणि त्या PhD काय आहे, PhD करण्यासाठी कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्ष. PhD करण्यासाठीचा खर्च आहे कमीत कमी 2 लाख रुपये, जास्तीत जास्त 4 लाख रुपये खर्च येतोच आहे चांगली PhD जर केली तर, घरी बसून केली तर एवढा काही खर्च येत नाही. ओके, बघा नेटसेटचा कालावधी आहे कमीत कमी 2 महिने आणि जास्तीत जास्त 4 महिने. त्याच्यासाठी खर्च येतोय कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4000. आपण ही 100 रुपये खर्च केलेला आहे. ओके, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण ही परीक्षा पास होऊ शकतो. मग आपला एक प्राध्यापक या पेशापर्यंत जाण्यासाठी कुठला मार्ग निवडायचा आहे हे तुम्ही ठरवायचं, बरोबर. नेटसेट की PhD, मला तर वाटते नेटसेट हा एक अत्यंत उत्तम मार्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी नेटसेट परीक्षा देऊनच आपण प्राध्यापकाकडे वळावं अशी मी तर आपणाला या ठिकाणी सल्ला देईन. आता परीक्षा कोण देऊ शकतो की ज्या लोकांना या ठिकाणी PG मध्ये MA MCOM MSC मध्ये 55% मार्क्स आहेत असा कोणताही विद्यार्थी त्या ठिकाणी नेटसेटची परीक्षा देऊ शकतो. त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी किंवा SC कॅटेगरीसाठी 50% मार्क्स आवश्यक असतात आणि जनरल कॅटेगरीसाठी 55% मार्क्स आवश्यक असतात. बघा,
आता ही जी परीक्षा आहे ती मी सर्वप्रथम आपल्याला सांगेन की एकदम तुम्ही खुल्या मनाने एकदम मोकळं व्हा आणि या परीक्षेकडे बघा. नेट सेट ही परीक्षा खूप अवघड आहे हा जो आपला गैरसमज तो सुरुवातीला काढून टाका. कारण नेट सेट ही परीक्षा अवघड नाहीये, ही परीक्षाच नाहीये मी म्हणेन. कारण का जगातील सगळ्यात सोपी परीक्षा कोणती असेल तर नेट सेटची परीक्षा आहे. कारण का आज जर आपण पाहिलं तर एमपीसीच्या माध्यमातून ज्या पोस्ट भरतायत प्राध्यापक के एस पाटील सर आहेत आमच्या स्पर्धा परीक्षेचे विभाग आहे त्यांना माहित आहे की प्रत्येक या ठिकाणी जो पेपर होतोय त्या प्रत्येक पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही. मी बऱ्याचदा सांगतो की ज्या लोकांचा अभ्यास नाही अशा लोकांना जर ही परीक्षा पास व्हायची असेल तर त्या लोकांनी स्टॅटचे प्रश्न लागले ना तर सगळ्यांचं 50 ते 60 पर्यंत असं जर तुम्ही केलं तरी त्यातले 2-3 प्रश्न तरी बरोबर येतात. म्हणजे एवढी सोपी ही परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला आपण एवढी अवघड म्हणून परीक्षा या ठिकाणी आपण हा गैरसमज जो आहे तो आपण सुरुवातीला काढून टाकला पाहिजे. एक राजा असतो आणि एक राणी पण असते. प्रचंड संपत्ती आहे राजाला आणि त्याचं लग्न होत आहे. राणी आहे, गोरी आहे, स्लिम सडसडीत सुंदर आहे. एक 10-15 वर्ष जात आहेत लग्नाला. लग्न होऊन त्यांचं लग्न होऊन सुद्धा त्यांना एक मूलबाळ होत नाहीये. ते म्हणतायत की आता मुलासाठीचा प्रयत्न आपण थांबूया आणि एक दत्तक मुलगा घेऊया. परंतु मुलगाही असला पाहिजे की राजाचा मुलगा म्हणल्यानंतर तो चांगला असला पाहिजे. मग कसा आहे त्या ठिकाणी मुलगा निवडायचा तो राज्यभरामध्ये एक स्पर्धा भरवत आहे आणि ही जी स्पर्धा जी आहे ती स्पर्धा जो जिंकेल तो या संपत्तीचा वारस असेल किंवा राजाचा मुलगा असेल. या ठिकाणी स्पर्धा भरतीये. स्पर्धेचा दिवस निश्चित होतोय. राज्यभरातून लाखो स्पर्धक त्या ठिकाणी स्पर्धेसाठी येत आहेत. ज्यावेळी स्पर्धा सुरू व्हायची वेळ असते त्यावेळी या ठिकाणी राजा प्रत्येक स्पर्धकाला एक 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 अट सुरू सांगायला सुरू करतोय. आठ सुरू करतोय. जसजशा आठी सांगत जाईल तशी तशी स्पर्धकाची संख्या कमी होते. राजा सांगतो हे खंदक आहे, त्या खंदकामध्ये पाणी आहे, गरम पाण्याचे झरे आहेत, साप आहेत, मगरी आहेत, मासे आहेत आणि या पाण्यामध्ये उडी टाकून आपण जर त्या ठिकाणी तीरावर गेलात, पलीकडच्या किनाऱ्यावर गेलात, जो सर्वप्रथम जाईल तो या संपत्तीचा वारस असेल. काय लोक विचार करतायत, साप पण आहेत, मगरी आहेत, उडी टाकली, मगरीने खाल्लं, जीव गेला, काय करायचं या संपत्तीला, नको आपल्याला. स्पर्धा सुरू होते. किमान फक्त 100 जवळपास लोक त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये शिल्लक राहत आहेत. स्पर्धा सुरू होते. एक युवक या ठिकाणी फास्ट पोहत जातोय, किनाऱ्यावर जाऊन पोहोचतोय आणि 1-2 मिनिटांमध्ये चक्कर येऊन खाली पडतो. राजा खुश होतो की एवढा फास्ट जाणारा कोण व्यक्ती आहे. राजा खुश होऊन त्या ठिकाणी पळत जातो तर हा बेशुद्ध झालेला असतो. राजा वैद्यांना बोलवतो आणि म्हणतो की अशुद्ध येते आणि विचारतो की बाळ ही स्पर्धा जी आहे तू एवढ्या फास्ट गतीनं कशी या ठिकाणी जिंकलायस. तर त्या ठिकाणी तो स्पर्धक जो योग आहे तो उभारतो आणि म्हणतो की थांबा मला बघू द्या की या पाण्यामध्ये मला पकडून कोणी दिलेलं आहे. कारण का ही स्पर्धा मी जिंकायला आलोच नव्हतो, ही स्पर्धा बघायला आलो होतो, मला याच्यामध्ये कोणीतरी ढकललेलं आहे आणि त्याचा अगोदर मला शोध घेऊ द्या आणि मग मी तुम्हाला सांगेन कशी जिंकू. असंच आहे नेट सेटचं की जो परीक्षेला बसेल ना तो परीक्षा पास होईल. फक्त या ठिकाणी आपण डॉंकी वर्क करून या ठिकाणी परीक्षा द्यायची नाहीये. आपण तशी परीक्षाच पास होऊ शकत नाही. जर आपण या ठिकाणी स्मार्ट वर्क केलं, थोडंच काम करायचंय, चांगलं करायचंय, स्मार्ट वर्क करायचं तर या ठिकाणी आपण एक परीक्षा पास होऊ शकतो. अन्यथा ही परीक्षा पास होऊ शकत नाहीये. आता काय करायचंय याच्यामध्ये, स्वतःच्या टेक्निक्स डेव्हलप करायचे. बघा आपण पीजी पर्यंत शिकतोय आणि नेटसेटच्या परीक्षेसाठी दुसऱ्याचं मार्गदर्शन घेतोय. काही लोक पुस्तक घेत आहेत, माझ्याकडे पण काही लोक येत आहेत, बऱ्याच लोकांकडे जात आहेत आणि चला सर इकॉनॉमीसाठी कोणकोणती पुस्तकं आवश्यक आहेत मी पुस्तकं लिहून देतो. सगळी पुस्तकं वाचतायत आणि परीक्षेला जात आहेत. ब्लाइंडली स्टडी आहे हा. जो असा स्टडी करतो ना ती व्यक्ती कधीही पास होऊ शकत नाही. जर आपल्याला पास व्हायचं असेल तर याच्या अगोदरच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या आपण जमा केल्या पाहिजेत, सिलेबस जमा केला पाहिजे, त्याचं अनालिसिस केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, त्यांना काय अपेक्षित आहे, असं जर या ठिकाणी आपण अनालिसिस केलं तर या ठिकाणी ही परीक्षा आपण पास होऊ शकतो. आपण फक्तच पुस्तक वाचतोय आणि काहीच कळत नाही तर ही या ठिकाणी यामुळे आपण एक परीक्षा नापास होतो. आणि दुसरी गोष्ट, नापास होण्याचं आणखीन एक कारण आहे, कोणतरी एक दोन वेळा नेट सेट पास झालेला असतो. पास झालेली माणसं खूप आव्हानात असतात.
नेट सेट पास झाला की एक दोन महिने नीट चालतच नाही सर, असं एकदम मी नेट सेट पास झालोय. आणि त्या माणसाकडे गेलं की ते सांगते, मी माझा एक मित्र की ज्याला मी इंग्लिश आहे सर, मी नोट्स आणून दिले राशिकर सरांकडून, पास झाला तो. आणि दुसऱ्या वेळेस तो पास झाला म्हणून बाकीचे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी त्यांच्याकडे पाठवलं. तर त्या विद्यार्थ्यांना हा सांगतोय की मी इनसायक्लोपीडिया वाचते. आता तो ग्रंथ सुद्धा ह्याने हातात नाही घेतला, इनसायक्लोपीडिया वाचते. म्हणजे या ठिकाणी अशा लोकांच्या जर तुम्ही संपर्कात गेला ना, तुम्ही नापास झाला. स्वतःच्या टेक्निक्स डेव्हलप करा, जे दुसरे करतायत ना ते नका करू, ते करूच नका. कारण का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जी माणसं चालतात ना, जी माणसं पोहतात ना, तीच माणसं आपल्या आयुष्याची पाठ सुवर्णमय करत असतात. हे मिसगाईड कसं करतात तुम्हाला सांगतो. एक दोन वेळा नेट सेट पास झालेली माणसं किंवा त्या त्या ह्याच्यात जे आहे हवेमध्ये, त्या माणसाकडे जर आपण चुकीच्या माणसाकडे गेलो तर त्या ठिकाणी ते सांगतायत की एवढ्या वेळा अभ्यास कर, एवढ्या वेळा अभ्यास कर, 14 तास अभ्यास कर, 15 तास अभ्यास कर, 12 तास अभ्यास कर. 12 तास अभ्यास माणूस करू शकत नाही सर्वसामान्य, असामान्य असेल तर करू शकतो. कारण का मी नेट सेट पास होण्यासाठी मला वाटतंय 3 ते 3.5 तास अभ्यास केला, जास्त काही अभ्यास केला नाही. आणि एका सरांकडे गेलो मी आणि त्यांना सांगितलं सर की नेट सेट नावाची परीक्षा मला पास व्हायची आणि तुम्ही जरा मार्गदर्शन करा. त्यांनी मला सांगितलं की बाळ मी 14 तास अभ्यास केला विद्यापीठामध्ये, तुला हे इथं भाषेत आपण जमणार नाही ग्रामीण भागामध्ये. मग मी तेही पॉझिटिव्ह घेतलं. तुम्ही तुमचा दृष्टिकोन काय आहे कुठलंही काम करायचा त्याच्यावर ते पूर्णपणे डिपेंड आहे. तुम्ही विचार कसा करताय, पॉझिटिव्ह करताय की निगेटिव्ह करताय, बरोबर. जर त्या ठिकाणी मी निगेटिव्ह घेतलं असतं, नाही यार सर 14 तास अभ्यास करताय आणि आपण त्या ठिकाणी 14 तास अभ्यास करू शकत नाहीये, असा जर या ठिकाणी मी निगेटिव्ह विचार केला असता तर मी ते परीक्षा कधीच पास झालो नसतो. मी विचार केला की सरांना 14 तास लागतायत म्हणजे सर खूपच डर आहे, मला 14 तास लागणार नाही. प्रश्नपत्रिका घेतल्या, सिलेबस घेतला, पुस्तकं घेतली, अभ्यास चालू केला, अवघ्या 2 महिन्यामध्ये ती परीक्षा पास झालो. आणि सरांकडे गेलो की सर ही परीक्षा मी पास झालोय, ते म्हणे लकी लकी पास. म्हणजे तुमचं यश आहे ना, अशी लोक समाजामध्ये आहेत आणि त्या लोकांच्याकडे जर तुम्ही गेला तर तुम्ही पासच होऊ शकत नाही आहे. प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह घेतली पाहिजे. जंगलामध्ये गाढवाचं आणि वाघाचं मतभेद झाले असतात वैचारिक आणि ते एकमेकांना भांडत असताय, खूप त्यांची प्रचंड भांडण लागतात. गाढव म्हणते नाही गवत हे निळच आहे, वाघ म्हणते यार गवत निळ नाही, मी रोज पाहतोय गवत हे हिरव आहे. वाघ म्हणते नाही, गाढव म्हणते नाही नाही निळ गवत आहे, तू पाहता चिन मी खातोय गवत हे निळ आहे. मग जंगलामध्ये दरबार भरतो आणि त्या ठिकाणी सिंह राजे जे आहेत ते समोर बसलेले असतात आणि त्या दरबारामध्ये ह्या दोघांची मतं ऐकून घेतली जातात आणि ऐकून घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो सिंह आहे राजेसाहेब आहे ते रिझल्ट देत आहे की गाढव जे म्हणत आहे ते गवत निळ आहे त्यांचं बरोबर आहे, आणि हे म्हणत आहे गवत हे हिरव आहे म्हणून ह्यांना 1 वर्षाची पनिशमेंट. मग गाढव जिंकलो जिंकलो म्हणून निघून जाते आणि मग वाघ म्हणतो की राजे साहेब तुम्हाला हे माहित आहे गवत हे हिरव आहे, परंतु तुम्ही रिझल्ट असा कसा दिला की नाही मला पनिशमेंट कशी दिली. तर सिंह म्हणतात त्यांना राजा वाघ साहेब जे आहेत ते त्यांना म्हणत आहे की तुला कोणाच्या नादी लागायचं ते कळतंय का, त्याच्यासाठी पनिशमेंट आहे. त्यामुळं जे तुम्हाला म्हणता येत नाही परीक्षा अवघड आहे त्याच्या नादी लागायचं नाही. जर नादी लागला ना तर तुमचं वाटलं झालंय. बघा जे जे ब्रह्मांडी आहे ते सगळ्यांच्या पिंडी असते काय, सगळ्यांकडं करण्याची कुवत असते, असं काही नाहीये की आपण ते करू शकत नाहीये. सगळे लोक करू शकताय, फक्त ते समोर आलं पाहिजे, तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढला पाहिजे. मी तुम्हाला 3 वाक्य सांगेन. अनुभव हाच माणसाचा खरा गुरु आहे, जाणीव ही माणसाची अर्धांगिनी आहे आणि विचार हीच माणसाच्या जीवनाची नौका आहे. स्वतः अनुभव घ्या परीक्षा कशी आहे नेमकी, दुसऱ्याचा अनुभव या ठिकाणी विचार. सगळेच लोक खरे सांगतात असं नाही, नेट सेट झालेला प्रत्येक माणूस मला शिव्या घालतो सर, त्याचं कारण असं आहे की मी खरं सांगतो म्हणून. कारण का नेट सेट झाला म्हणजे त्याला खूप प्रचंड हुशार आहे असं म्हणावं बाकीच्या लोकांनी, परंतु नेट सेट होण्यासाठी काही हुशार असावंच असं नाही. 2-3 तास स्टडी केला, 2-3 महिने नेट सेट परीक्षा पास होईल सर पण सांगतील. स्वतःचे मार्ग विकसित करा. आणि बऱ्याचदा काय होत आहे की आपण परीक्षा दिली ना सुरुवातीला आपल्याला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, शिट्ट्या वाजतात डोक्यात,
बुद्धिमत्तेचा प्रश्न पडला. संग्राम देवेणीला म्हणाला, माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण? डोक्यात चिट्ट्या असतात, अरे काय कळत नाही. माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण? ज्यावेळेस मी सोलापूर विद्यापीठामध्ये गेलो होतो त्यावेळेस एक मॅडम मला म्हणाल्या, 40-45 वर्षाच्या असतील, लोंढे सर एक नंबर पेपरमध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणलं, एकाच मॅडम एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर दिलं तर मी एक नंबर पेपरवर बोलणारच नाही, 2 आणि 3 वर बोलणार. आणि त्यांना हाच प्रश्न सांगितला होता की माझ्या मामाचा मामा तुझ्या मामाला मामा म्हणतो तर मी तुझा कोण, असा संग्राम देवेणीला म्हणलाय. ती देवेणी नावाची मालिका एक होती मला. तर त्यांनी मला वाटते 10 सेकंदाच्या आतच उत्तर दिलं होतं, मला 18 सेकंदाच्या आत उत्तर अपेक्षित असतं. त्यांनी 10 सेकंदाच्या आत उत्तर दिलं आणि ती म्हणली, पती किती सोपं आहे. म्हणजे एवढं सोपं नाही मॅडम, कारण का 50,000 जास्तीची पेमेंट तुम्हाला द्यायची आहे, तर एवढी परीक्षा ती सोपी नाही आहे. बघा, पहिल्या प्रयत्नात पास होणं म्हणजे यश नसतं, बरोबर. अनेक प्रयत्न करून ज्यावेळी आपण आपलं ध्येयापर्यंत पोहोचत असतो खऱ्या अर्थात त्याला यश म्हणताय. आणि सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला आपण पहिला पेपर दिला की लगेचच नाही मला काही जमत नाही, नेट सेट डोक्यात चिट्ट्या वाजतायत, आणखीन लोकांकडे जातायत, लोक बायबल करतायत. किती तास अभ्यास करतायत? 6 तास 12 तास करा, ते तुम्हाला सजेशन देत आहे. आता किती तास अभ्यास करताय? 12 तास करतोय. कुठली कुठली पुस्तकं वापरत, हे पुस्तक वापरतोय, पुस्तकं चेंज करा, म्हणजे ते आणि ते सांगतायत आणि आपण त्यांचं ऐकतोय आणि अभ्यास. बघा, पहिले तर नापास झालं म्हणून खचून जाऊ नका, दुसऱ्या वेळेस नापास झालं तरीही खचून जाऊ नका, कारण का कोणतीही स्पर्धापेक्षा पास होण्यासाठी संयम खूप महत्वाचा असतो. जी व्यक्ती संयम नावाचं शस्त्र चालवू शकते ना, ती जीवनाच्या युद्धभूमीवर अजिंक्यच असते. बघा, परंतु संयम ज्या व्यक्तीकडे आहे तो माणूस सक्सेस झाल्याशिवाय राहते. त्यामुळं या ठिकाणी पहिली परीक्षा जर नापास झालो आपण तर त्या ठिकाणी खचून जाऊ नका, दुसरी परीक्षा त्या ठिकाणी देत राहा. कारण का नेटसेट हे डोंगर पोखरून उंदीर शोधल्यासारखं आहे. नेटसेटच्या काही टेक्निक्स आहेत तुम्हाला सांगतो मी. इकॉनॉमिक्स मध्ये पेपर क्रमांक 3 साठी 10 विषय आहे, त्याच्यासाठी मी सांगतो की 10 पैकी 6 विषय निवडा, 5 विषय निवडा, त्याचा एवढा अभ्यास करा की त्या विषयावर पडलेले प्रश्न तुमचे फेल जातात काय म्हणे, ते तुम्हाला आलेच पाहिजेत. कारण का या ठिकाणी तुमची मास्टरकी त्याच्यामध्ये झाली पाहिजे. मायक्रो आहे, मॅक्रो आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, पब्लिक फायनान्स आहे, असे जे अवघड अवघड वाटणारे विषय आहेत तेच विषय निवडा, त्याचा प्रचंड अभ्यास करा. आणि बाकीचे जे विषय आहेत ना त्यांना सोडून द्या तुम्ही, कारण का आपलं पीजी त्याच्यामध्ये झालेलं असतं, नाही म्हणलं तरी आपल्याला काहीतरी त्या विषयातलं येत असत. म्हणून या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात जर आपण नापास झालो ना तर असं नाही समजायचं की नाही यार आपलं काही खरं नाही, संयम बाळगायचा. आणि एवढाही संयम नाही बाळगायचा की वयाचे 40 वर्ष पूर्ण झाले आहेत, लोंढे सरांचे लेक्चर ऐकले, संयम बाळगा. वेळेचं महत्व समजण्याची सुद्धा एक ठराविक वेळ असते, आणि ती जर निघून गेली ना, नाहीतर नाही का प्रत्येक गोष्टी या वयातच झाल्या पाहिजेत, वेळेत झाले पाहिजे, नाही का. वेळेचं महत्व समजण्याची सुद्धा एक वेळ असते, ती जर निघून गेली तर पराभवाची प्रमाणपत्र आपल्या स्वागतासाठी सिद्ध असतात. तिथे मग आपल्याला आपल्या हातात पराभवच मिळणार आहे, पराभवच मिळणार आहे. त्यासाठी सगळ्या गोष्टी वेळेतच झाल्या पाहिजेत, परंतु संयम सुद्धा या ठिकाणी सोबत असला पाहिजेत. मग मी 3 या घटकांवर एक थोडासा फोकस करण्याचा प्रयत्न करणार आहे, मुलं सर डीपमध्ये जातील. टीचर ॲप्टिट्यूड, शिक्षक अभिवृद्धी, कुठलंही पुस्तक वाचा त्याच्यामध्ये नाही येते, त्याच्यामध्ये नाहीच आहे, त्याच्यामध्ये येतच नाही. फक्त तुम्ही काय करायचं आहे, कॉमन सेन्सचा तुमचा विचार करायचा आहे की या ठिकाणी कुठल्या, समजा माझं पुस्तक आहे 1 नंबर पेपरचं पब्लिश झालेलं, ते जरी तुम्ही वापरलं तरी त्याच्यातलंच सगळे प्रश्न पडतील असं नाही आहे, कारण थोडासा कॉमन सेन्सचा विचार करायचा आहे. बघा, एक आदर्श शिक्षक म्हणून त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यावरचे, टीचर ॲप्टिट्यूडचे. आपण आदर्श जरी नसलो तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रश्न सोडवण्यापुरते तरी आपण आदर्श व्हायला पाहिजे. 7 तास आपण आदर्श शिक्षक आहोत असं ग्रहीत धरायचं आहे आणि प्रश्न सोडवायचे. दर तासाला दररोज एखादा विद्यार्थी उशिरा येतोय, एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल हा प्रश्न पडला. 11 त्याला वर्गातून हाकलून द्याल, 11 त्याला उभारून उशीर येण्याचा जाम विचाराल, 11 काहीच नाही बोलाल,
काय करायचं ते करू दे. आणि 11:04 त्याला एकांतात भेटून उशिरा येण्याचं कारण शोधा. आदर्श शिक्षक काय करेल, काय करेल आदर्श शिक्षक, विचारेल बाबा बाबा का तू येतोय लेट. एक निश्चितला विचारायला हा प्रश्न आहे. मला थोडस तर डीप मध्ये जायचं होतं पण वेळेच्या अभावी मी थोडस डीप मध्ये जाऊ इच्छित नाही किंवा जाऊ शकत नाही. दुसरा प्रश्न आहे की महाविद्यालयीन शिक्षक हा खालील पैकी टिमटी मध्ये भूमिका निभावतो. महाविद्यालयीन शिक्षक हा खालील पैकी टिंबटिंबची भूमिका निभावतो. 11:1 कुंभार, 11:2 शिल्पकार, 11:3 स्वीन आणि 11:4 वरील पैकी सर्व. थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. थोडासा म्हणजे तिथं विचार करायला पाहिजे ना आपण. एक आदर्श शिक्षक आहोत आपण, ठीक आहे. काय काय सांगेल, कोण सांगेल उत्तर? वरील पैकी सर्व बरोबर. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 100% लोकांचं मत आहे का ते? सोनाली मॅडम काय तुमचं मत आहे? वरील पैकी सर्वच. इकडं सर वरील पैकी सर्व असं नाहीये, वरील पैकी सर्व आहे. कारण का कुंभार हा प्राथमिक शिक्षक येतो की जो माती आणतो पाणी आणतो सगळं तुडवून तयार करतो. इथं महाविद्यालयीन शिक्षक कधी आला का छडी घेऊन? घेतला तुम्ही प्राध्यापक आले छडी घेऊन? असं नाही करू शकत आपण. शिल्पकार सुद्धा नाही. शिल्पकाराचं काय काम आहे? अनावश्यक जो घटक आहे तो अनावश्यक घटक काढून टाकतोय. थोडासा मायक्रो लेवलला जाऊन थोडासा विचार करायचा, प्रत्येक प्रश्नाशी झटत राहायचं. कारण का विचार करायचा की हेच बरोबर उत्तर आहे का? प्रत्येक प्रश्नाची झटत राहायचंय. आणि एकही प्रश्न जर माझा फेल गेला तर मी नापास होणार आहे असा विचार करायचा त्याच वेळेस. त्यामुळे इझी प्रश्न कुठलेही सोडवायचे नाहीये. प्रत्येक प्रश्नाची झटत राहायचंय. शिल्पकार हे त्याचं उत्तर नाहीये. शिल्पकार हा हायस्कूलचा शिक्षक असू शकतो. आणि याचं उत्तर आहे स्वीन मॅडम, ज्यांना आपण हॉस्पिटलमध्ये आया म्हणतो. महिलांच्या प्रसूतीच्या वेळेस त्या ठिकाणी ते फक्त मार्गदर्शन करत असतात. बाळंतपणाच्या वेळेस मार्गदर्शन करत असतात. आणि हेच शिक्षकाची भूमिका आहे महाविद्यालय, फक्त मार्गदर्शन करणे. असं नाही की तुम्ही जर ऐकलं नाही ना तर उद्यापासून मी छडी घेऊन येईन असा शिक्षक कुठलाही बोलू शकत नाही. तर एक कॉमन सेन्सचा या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे किंवा प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा जो भाग आहे तो रिसर्च मेथॉलॉजीचा आहे, संशोधन पद्धती. त्यामध्ये अभ्यास करत असताना सॅम्पलिंग मेथडचा अभ्यास करायचा आहे, नमुना निवड. त्याच्यामध्ये दुसरं काय बघायचं नाही, नमुना निवड. कारण का नमुना निवडीवरच या ठिकाणी जवळजवळ जास्तीत जास्त प्रश्न पडतात. नमुना निवड, नमुना निवडमध्ये दोन प्रकार पडतात बघा, संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवड. प्रोबॅबिलिटी मेथड अँड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड. संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता निवड. आता संभाव्यता नमुना निवड म्हणजे काय आणि गैरसंभाव्यता नमुना निवड म्हणजे काय? फक्त कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. संभाव्यता नमुना निवड म्हणजे काय की या वर्गामध्ये बसलेले जेवढे लोक आहेत, प्राध्यापक आहेत, त्या लोकांचा मला अभ्यास करायचा आहे. परंतु त्या ठिकाणी सर्वच लोकांचा अभ्यास करणं मला शक्य नाहीये. आहे का सगळ्याकडून क्वेश्चन भरून घ्यायच्या, टॅबलेशन करायचं, करायचं ते मला शक्य नाही. किंवा सर्व या राशीतील समोरातील लोकांचा मला अभ्यास करणं शक्य नाहीये, तर त्यातील काहीच लोक मला निवडायचे आहेत आणि त्याचा मला अभ्यास करायचा आहे. परंतु कोणते लोक निवडायचे आहेत? सर्व सारखेच आहेत, सगळेच बीजी झालेले आहेत, सगळ्यांनाच बी प्लस आहे, सगळेच नेट सेट क्वालिफाईड नाहीये. कुठे निवडायचे? म्हणजे या ठिकाणी सर्व लोक कसे आहेत? समान आहे. ज्यावेळी राशीतील सर्व घटक हे समान असतात म्हणजेच या ठिकाणी नमुना कोणता निवडायचा हा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यास म्हणतात संभाव्यता नमुना निवड. म्हणजे सर्वच घटक हे नमुन्याच्या स्पर्धेत आहे, कुणाला निवडायचंय? सर एखादा घटक जर निवडला तर त्या ठिकाणी तो घटक सर्व समोरातील राशीचं काय करतोय? प्रतिनिधित्व करतोय. दॅट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. असा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो त्याला म्हणायचं संभाव्यता नमुना. असं आहे का एखादे प्राध्यापक आहेत, मी त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की बी प्लस आहे का? ते म्हणले आहे. सगळ्यांनाच बी प्लस आहे. आपण बी प्लस जर नसता तर कदाचित आपण या ठिकाणी आलोच नसतो. नेट सेट क्वालिफाईड आहे का? नाहीये. सगळेच क्वालिफाईड नाहीये. असतो तर आलो नसतो बरोबर. परमनंट आहेत का? नाहीये. कारण का नेट सेट झाल्याशिवाय परमनंट बघते. म्हणजे एक नमुना जो आहे, एक व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती सर्व व्यक्तींचं काय करतोय? प्रतिनिधित्व करतोय. आणि त्याला म्हणायचं संभाव्यता नमुना निवड.
म्हणजे एक घटक जर सर्व राशींचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा सर्वच घटक समग्रातील जर या ठिकाणी नमुना होण्याच्या पात्रतेचे असतील तर त्यास म्हणायचं संभाव्यता नमुना निवड. गैरसंभाव्यता नमुना निवड, सर्व घटक हे नमुना होण्याच्या स्पर्धेत नाहीये. सर्व घटक, दॅट इज कॉल्ड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड. गैरसंभाव्यता नमुना निवड. टोपलीमध्ये आंबे आहेत, सगळे गोड आंबे आहेत, आणि त्यात दोनच आंबे एक आंबट आणि तुरट टाकलेला आहे. बघा, जर तो आंबट आंबा जर मी घेतला आणि खाल्ला तर मी काय म्हणेन, या टोपलीतले सगळेच्या सगळे आंबे तुरट आहेत किंवा आंबट आहेत, हा माझा निष्कर्ष असेल. बरोबर, म्हणजेच तो जो आंबा आहे तो इतर आंब्याचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीये. यासाठी आपणाला आवश्यक असणारा ऑप्टिमम नमुना, पर्याप्त नमुना जो आहे तो त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी समग्रातील सर्वच जर घटक, सर्व घटकांचं किंवा एखादा नमुना म्हणून जो निवडलेला घटक आहे तो सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करू शकत नसेल तर त्यास म्हणायचं गैरसंभाव्यता नमुना निवड. बोरिंग होत आहे का? बोरिंग होत नाही ना? झोप लागली तर सांगा, थंडीचं झोप लागते लवकर. ओके, तर आदर्श शिक्षक आणि रिसर्च मेथोडॉलॉजी याच्यावरचे काही प्रश्न आहेत. आदर्श शिक्षक व्हायचं सध्या तर खूप अवघड आहे सर, कारण का मी बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस आदर्श शिक्षक आपण जरी म्हणलो ना आदर्श शिक्षक, कारण का मला ज्यावेळेस फोन ते आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला सर, आता माझ्याकडे फोन वाटत नाही सर, पण मला पुरस्कार मिळाला, फोन आला, फोन आल्यानंतर म्हणलं सर तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार नाही झाला आहे, म्हणलं काय बोलताय, मी एक दोन दिवस थांबलो, आठवडाभर काय बोललो नाही, म्हणलं मित्रमंडळी आता चष्टा पण करायला लागली. आणि खरंच ते झालं होतं, मला फोटो वगैरे मागवला आणि तुम्हाला आम्ही बेस्ट टीचर अवॉर्ड देतोय राज्यस्तरीय. आणि मी घेतलं तर म्हणजे यार नेटशेटचा अभ्यास करत असताना मी फक्त एक तासासाठी आदर्श शिक्षक व्हायचो, आता मात्र एवढं पुरस्कार घेण्यापुरता आदर्श शिक्षक होतो आणि नंतर त्या ठिकाणी बाहेर गेल्यानंतर आदर्श शिक्षक मी नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की आदर्श शिक्षक आपल्याला बघू देत नाही आहेत. एक मुलगा छोटा पळत येतोय मम्मीकडे आणि मम्मीला म्हणतोय, मम्मी मम्मी टीचरने मारी मेरे को. टीचरने मारले म्हणल्यानंतर मम्मी तर काय दात कासूनच असते, कारण का टीचर वर सगळ्या समाजाचा राग असतो, मला माहित नाही का ते. मम्मी मम्मी टीचरने मारी मेरे को, मम्मी रागात म्हणते काय को मारी चुडेल ने. मुलगा म्हणतोय, मैंने उसको मुर्गी बोला. बेटा काय को उसको मुर्गी बोला, हर एक्झाम हे अंडा देते मेरी को. म्हणजे त्यामुळं आपण आदर्श शिक्षक होऊ शकत नाहीये, होऊ शकत नाहीये. मग तिथं फक्त या ठिकाणी ज्यावेळेस नेटशेटची परीक्षा आपण देतोय ना त्यावेळेस आदर्श शिक्षक व्हायचं. आता संभाव्यता नमुना निवड आणि गैरसंभाव्यता नमुना निवडीचे काही उपप्रकार आहेत, त्यामध्ये लॉटरी सिस्टम. आता मी पीपीटी मध्ये आणलं होतं ते, पण आता ते वेळेच्या अभावी मी ते दाखवू शकत नाही. लॉटरी सिस्टम आहे, ग्रीड पद्धत आहे, त्यानंतर कार्ड पद्धत आहे, नियमित अंकन पद्धत आहे, अनियमित अंकन पद्धत आहे, आणखीन एक कुठला तरी प्रकार आहे ना, ग्रीड पद्धत आणखीन एक कुठला तरी. तर ठीक आहे, आपण एक थोडीशी चर्चा त्याच्यावर करूया. लॉटरी सिस्टम म्हणजे काय? आता नंबर निवडत असताना कसा नंबर निवडायचा? बघा, या समग्रातील सगळेचे सगळे मला लोक निवडायचे आहेत. माझ्या पुस्तकामध्ये ते सगळे डिटेल्स मध्ये दिले आहे. सगळेच्या सगळे या ठिकाणी मला सगळे या लोकांच्या पैकी काही मला नमुने निवडायचे आहेत. मी जर माझ्या मनानुसार, माझ्या इच्छेनुसार, माझ्या स्वातंत्र्यानुसार जर नमुने निवडले तर त्या ठिकाणी पक्षपातीपणा होऊ शकतो, नमुना चुकीचा निवडला जाऊ शकतो. आणि त्यासाठीच या ठिकाणी सॅम्पलिंग मेथड असतात. नमुना चुकीचा निवडला जाऊ नये किंवा नमुने निवडण्यासाठी मी काय करेन, माझ्या जवळचेच काही लोक येईल, माझ्या माहितीतले काही लोक येईल. बरोबर, चला. इकॉनॉमिक्सला चांगला अभ्यास माणूस कोण आहे? डॉक्टर शेटे सर. यास, कारण का ते माझ्या परिचयाचे आहेत आणि मला माहित आहे की ते मला जास्तीत जास्त माहिती देतील असा माझा समज होईल आणि त्या ठिकाणी मी नमुना निवडेल. इंग्लिशचे कोण आहेत किंवा आणखीन कोण आहेत असे या ठिकाणी परिचयाचे लोक या ठिकाणी निवडले जाऊ शकतात. मग लॉटरी सिस्टम म्हणजे काय? या ठिकाणी सर्व लोकांची काय नावं एका चिठ्ठीवर, चिठ्ठ्या तयार करायच्या, जेवढे लोक आहेत तेवढे चिठ्ठ्या तयार करायच्या, त्यांची नावं त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवर लिहायची, नंबर द्यायचे, त्या चिठ्ठ्या बर्डीमध्ये भरायच्या आणि त्या ठिकाणी डोळे दाखवून त्या चिठ्ठ्या काढायच्या. 100 पैकी समजा आपल्याला 10
जर नंबर निवडायचे असतील तर 10 चिठ्ठ्या बाजूला काढायच्या आणि ज्या चिठ्ठ्यामध्ये ज्यांचे नाव असतील तो नंबर म्हणून वापरायची. त्याला म्हणायचं लॉटरी सिस्टम. ग्रीड सॉरी कार्ड पद्धत किंवा तिकीट पद्धत. एकाच रंगाची कार्ड घ्यायची आहे पिवळे तर पिवळे, त्याच्यावर नाव नंबर लिहायचं आहे, एका बरणीमध्ये ते भरायचे आहेत आणि 50 ते 60 वेळा ते खालीवर करून त्या ठिकाणी एक कार्ड काढायचं वरचं. दुसरं कार्ड काढायचं असेल परत 50 ते 60 वेळा ते मिक्सअप करायचं आहे आणि परत एक कार्ड काढायचं. असे नमुने आपल्याला त्या ठिकाणी काढायचे आहेत. त्याला म्हणायचं कार्ड किंवा तिकीट पद्धत. दुसरी आहे ग्रीड पद्धत. आता या पद्धतीचा वापर कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे बघा. जर या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र जास्तीच असेल, भौगोलिक क्षेत्र मोठं असेल आपलं, प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे किंवा प्रस्तुत संशोधन हे भारत देशापुरतं मर्यादित आहे, म्हणजे आवाका मोठा आहे बरोबर. ज्यावेळी या ठिकाणी संशोधन राज्यापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित असतं त्यावेळी या ठिकाणी भौगोलिक क्षेत्र मोठं असतं आणि त्यावेळी आपल्याला या ठिकाणी नमुना निवडायचा आहे. आणि जर भौगोलिक क्षेत्र मोठं असताना जर आपल्याला नमुना निवडायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी ग्रीड पद्धतीचा वापर करावा लागतो. आता ग्रीड पद्धत म्हणजे काय, त्या फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि पुढे जायचंय, काहीही करावं लागत नाहीये. ग्रीड पद्धत म्हणजे काय, की एक पारदर्शी पट्टी घ्यायची आहे. समजा जिल्हे किती आहेत राज्यामध्ये, 36 आहेत काय, हा 36 पैकी आपल्याला या ठिकाणी 6 जिल्हे निवडायचे. किती, 6 जिल्हे निवडायचे आहेत. पारदर्शी पट्टीवर 6 खुणा करायचे आपल्या मनाने आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा नकाशा घेऊन त्या नकाशावरती पट्टी अशी ठेवायची आहे. ज्या ज्या खुणा ज्या ज्या जिल्ह्यावरती ते ते जिल्हे त्या ठिकाणी नमुना म्हणून निवडायचे. त्याला म्हणायचं ग्रीड पद्धत. प्रश्न कसा पडलाय, कसा पडेल प्रश्न याच्यावर. जर संशोधनामध्ये भौगोलिक क्षेत्र मोठे असेल तर खालील पैकी टिंबटिंब या पद्धतीचा वापर केला जाईल. लॉटरी सिस्टम, कार्ड पद्धत, त्यानंतर ग्रीड पद्धत आणि कोटा पद्धत. तर त्याचा आहे ग्रीड पद्धतीचा वापर आपण करू शकतो, कारण का नकाशाचा वापर आपण ग्रीड पद्धतीमध्येच करू शकतो. दुसरा आहे नियमित पद्धत आणि अनियमित पद्धत. नियमित अंकन पद्धत. आता नियमित अंकन पद्धत म्हणजे काय, तर समजा समग्रातील 100 लोक आहेत, 100 लोकांपैकी आपल्याला फक्त 10 लोक निवडायचे आहेत. किती लोक निवडायचे आहेत, 10 लोक निवडायचे आहेत. मग काय करायचं, की पहिला घेतला 10वा घ्यायचा आहे, 20वा 30वा 40 50 60 70 80 90 100, म्हणजे 2 लोकांच्या मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर कायम आपण ठेवायचं, समान अंतर ठेवायचं आहे. त्याला म्हणायचं नियमित अंकन पद्धत. क्रमांक 1 कोण आहे तो एक नंबर म्हणून निवडायचा आहे, क्रमांक 10 कोण आहे तोही नंबर म्हणून निवडायचा आहे आणि क्रमांक 20 कोण आहे म्हणजे समान अंतर ठेवून ज्यावेळेस आपण नंबर निवडत असतो त्याला म्हणायचं नियमित अंकन पद्धत. अनियमित अंकन पद्धत म्हणजे काय, त्याला नियमच नाहीये, फक्त एकच नियम आहे, पहिला आणि शेवटचा अंक सोडायचा आहे आणि बाकीचे जेवढे 2 ते 99 पर्यंत जे अंक आहेत त्यातले कुठलेही तुम्हाला वाटेल ते घ्यायचे, 2 3 4 5 6 7 8 9 10 कुठलेही तुम्हाला जे वाटेल. या पद्धतीमध्ये पक्षपातीपणा होण्याची दाट शक्यता असते. खालील पैकी टिंबटिंब या पद्धतीमध्ये पक्षपाती होण्याची शक्यता आहे. तर ही पद्धत असेल अनियमित अंकन पद्धत, कारण का आपल्या मनानुसार त्याची निवड करतोय बरोबर. पुढची पद्धत आहे तिप्पेट पद्धत, जी विसरली होती मग अशी तिप्पेट. प्राध्यापक तिप्पेट यांनी ही पद्धत मांडलेली आहे म्हणून त्याला तिप्पेट पद्धत म्हणतात. तिप्पेट पद्धतीमध्ये त्यांनी काही अंक दिले आहेत सर, 4 अंक आहेत. जर समग्रातील घटक हे जास्तीचे असतील, 1000 पटीत असतील, आता आपण 100 या ठिकाणी गृहीत धरत होतो परंतु 1000 पटीत जर असतील तर त्या ठिकाणी आपल्याला समजा 10,000 लोक आहेत आणि 10,000 लोकांपैकी आपल्याला फक्त एक 7 8 9 10 काहीतरी लोक निवडायचे. 10,000 लोकांच्या चिठ्ठ्या तयार करणं, ते एका भांड्यात भरणं आणि त्यातून चिठ्ठी काढणं शक्य होईल काय, होणार नाही. त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, की काही 4 अंक दिलेले आहेत. समजा 10,000 असतील तर 10,000 आतले अंक कुठले आहेत त्या तिप्पेट पद्धतीमध्ये, तेच अंक त्या ठिकाणी निवडायचे आहेत, त्या त्या नंबरचे ते लोक निवडायचे आहेत. आता हे असं सांगून तुम्हाला समजणार नाही, कारण का आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो टीचर मेथोडॉलॉजीमध्ये, कारण का मला जो प्रॉब्लेम आता येतोय तोच प्रॉब्लेम मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. खडू आणि थोडस कोण असेल तर प्लीज.
गट तयार करायचे आहेत. गट आता मी उदाहरणासाठी सांगतोय, वर्णावर जाऊ नका, कारण मी ही काय तसंच आहे. कमी हाईटचे लोक एका साईडला काढायचे, त्यात मी पण येईल. जास्त हाईटचे लोक एका साईडला काढायचे, जास्त वजनाचे लोक एका साईडला काढायचे, कमी वजनाचे लोक एका साईडला काढायचे. कोटे तयार करायचे गट. काळे लोक एका साईडला, 60-70% मार्क्स असणार वेगळा गट, 70-80% मार्क्स असणार वेगळा गट, आणि 80 जास्तीचे मार्क असणार वेगळा. असे आपण कोटे तयार केले आणि प्रत्येक कोट्यातून त्या ठिकाणी दोन जर व्यक्ती या ठिकाणी घेतल्या तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला कोटा पद्धत. अशी या ठिकाणी पद्धती आहे संभाव्यता नमुनेमध्ये. आता गैरसंभाव्यता नमुनेमध्येही काही पद्धती आहेत, त्या पद्धती तुम्ही घरी केल्यानंतरच पहा, कारण का वेळ आपल्याला मुलांनी सरांना जास्तीत जास्त द्यायचा आहे. आणि पुढे जाऊन जो आहे तो रिझनिंगचा टॉपिक आहे की ज्याच्यावर थोडंसं फोकस मी करतो. सगळ्यात सोपे जे प्रश्न असतील ते रिझनिंगचे आहेत. फक्त आपणाला ते समजून घ्यावं लागेल. एक 2-2 मिनिटांमध्ये मी सगळ्यावर फोकस करतोय आणि पुढे जातोय. मी या ठिकाणी थांबतोय. बघा, पाचवीला आपण वर्गमूळ काढलेलं आहे, सहावीला आपण वर्गमूळ काढलेलं आहे, घनमूळ काढलेलं आहे. आता इथं वर्गमूळ फक्त काढायचं आहे आपल्याला. वर्गमूळ कशा पद्धतीने काढलं जातं, कोणाप्रमाणे येतं वर्गमूळ काढायला? येत आहे वर्गमूळ काढायला येत आहे. मला पाचवीला म्हणजे सातवीत असताना माझा गणित विषय गेला होता सर. गणित विषय गेला वरच्या वर्गात ठिकाणला, त्यामुळे म्हणलं आपण गणित खूपच कच्चं आहे आणि म्हणून गणिताकडे फोकस केलं. आता गणित मला चांगलं येते, बऱ्यापैकी येते. आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्यावेळेस मी वर्कशॉपला जातो त्यावेळेस मी चॅलेंज देतो विद्यार्थ्यांना की गणित जर मी 17-18 सेकंदामध्ये नाही सोडवलं तर तुम्ही जेवढे भरलेले पैसे त्याच्या दुप्पट पैसे मी देणार. इथं नाही चॅलेंज करत, पुण्यात या मांडीला वगैरे जिथं पैसे जास्त आहेत, इकडे पैसे कमी आहेत ना, त्यामुळे नाही. ओके, बघा आता वर्गमूळ काढण्याच्या काही पद्धती आहेत. त्यामध्ये 0-14-965 जो नंबर आहे तो तुमच्या वहीत घेऊन ठेवा, जो आपल्या प्रिय व्यक्तीचा नंबर आहे. 0-14-965 सगळ्यांना प्रिय व्यक्ती आहेत का? नाही ना प्रिय व्यक्ती, आई वडील कुणी असेल का? 0-14-965
डिग्रीच मला समजली नाही, तर एम एम आय एस काय आहे ती म्हणते, काय तुमचा एवढा अधिकारी म्हणून फायदा आहे, किती सोपं आहे ते. एम एफ आय एस मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट, एम एफ आय एस, तर अशी डिग्रीची बघू नका, ज्याचं होणार नाही. त्यामुळं चांगल्या व्यक्तीचा तो मोबाईल नंबर आहे असं ग्रेड करायचंय. बघा याच्यासाठी काय करायचंय की वर्गाच्या एकक स्थानी असणारी संख्या, कुठल्याच पुस्तकात नाही लिहून घेतलं तरी चालेल, माझ्याही पुस्तकात नाही, कारण ते जी कॉपी होती म्हणून मी माझ्या पुस्तकात दिलं नाही, लगेच दुसरी कॉपी करता येईल, लगेच छापून. वर्गाच्या एकक स्थानची संख्या सर पब्लिशर आहेत त्यामुळे सांगतो, आणि वर्गमुळाच्या एकक स्थानची संख्या. काय करायचंय, आज मी चॅलेंज देतो तुम्हाला की जे जे वर्ग संख्या आहेत त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी फक्त हे अंक असतात, 0, 1, 4, 9, 6, 5. त्यामुळे ते आपल्याला पाठ करायचे. वर्ग ज्या ज्या संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी ह्या संख्या असतात. बघा 0, 1, 4, 9, 6, 5, 0, 14, 9, 6. ओके, आता एक टेबल तयार करायचंय. फक्त जर ही संख्या तुम्ही पाठ करून ठेवली तर या ठिकाणी टेबल आपोआप तयार होईल. आता काय करायचं, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 पर्यंत 0 इथे घ्यायचं, 0 शी 0 देऊन टाकायचं. बघा टेबल कसा तयार करतोय, पाठ करायची आवश्यकता नाही, तयार कसा करायचा, 0, 0 शी 0. आता हा जो कॉलम आहे एकच्या खाली पहिली आणि शेवटची संख्या घ्यायची, एकच्या खाली पहिली आणि शेवटची, मॅजिक आहे सगळं, पूर्णपणे मॅजिक आहे. तुम्ही म्हणाल काय हे गणित, हे खारमोरे फुटाणे चुरमुरे खाल्ल्यासारखे आहे, टेन्शन घ्यायचं. पहिल्यामध्ये पहिली आणि शेवटची संख्या घेतली 1, 9, गेलं तर संख्या 4च्या खाली परत पहिली आणि शेवटची घ्यायची, जे गेलेली संख्या घ्यायची नाही, पहिली आणि शेवटची घ्यायची 2 आणि 8. 9च्या खाली या ठिकाणी पहिली आणि शेवटची घ्यायची परत 3 आणि 7. 6च्या खाली परत पहिली आणि शेवटची घ्यायची 4 आणि 7. आणि 5च्या खाली 5, कारण 1 राहिले म्हणून झाला टेबल तयार. समजलं नाही असं कोण आहे का, आहे का, कारण काही कुठंच नाही म्हणून सांगतो, हे समजून घ्या. ओके, आता एक वर्ग संख्या मला सांगा, वर्ग संख्या कुणी सांगायची, 36 नाही छोटा 4 36 कुणी सांगेल, वर्ग म्हणून 6 सांग, वर्ग संख्या सांगा. मोबाईल घ्यायचे पटकन करायचं, मला माहित आहे, मला येत नाही ना ते मोबाईलवर करायचं पटकन सांगायचं, फक्त उत्तर मला सांगू नका. 11 12 एवढं सोपं नाही सांगायचं, जरा थोडस अवघड सांगायचं, मीच करू, मी करू, मोबाईल स्विच ऑफ सांगा पटकन फास्ट, चांगले का मानू शिवलो सरला बोलायचं आणखी. 12, 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
1296 वर्ग संख्या आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की या संख्येच्या ज्या संख्या आहेत ना त्या संख्यापैकीच एक संख्या या ठिकाणी एकक स्थानी असते, आहे की नाही सहा. आता काय करायचंय, सहाच्या खाली कोणत्या संख्या आहेत? चार आणि सहा आहे. तुमच्या तुम्ही कुठे सांगितलं हा समजले मॅडम, तुमच्या उत्तरामध्ये एकक स्थानी सहा किंवा चार आहे. ओके बरोबर आहे. आता तुमचं कन्फर्म उत्तर मी तुम्हाला सांगतो. सहाचा वापर एकक स्थानची जी संख्या आहे त्याचा वापर कशासाठी करायचा आहे की जी शेवटची संख्या आहे उत्तराची ते पाहण्यासाठी. हे टेबल मध्ये गेलो आपण सहा. परत काय करायचंय, दुसरी स्टेप आहे, नीट लक्षात घ्या. दुसरी स्टेप आहे दोन जे शेवटच्या संख्या आहे परत प्रिय व्यक्तीला देऊन टाकायची, त्याला नेहमी आपल्याला देऊन टाकायच्या. परत घ्यायच्या नाही, घ्यायच्याच नाही.
राहिल्या दोन संख्या, बारा संख्या राहिली, बाराच वर्गमूळ निघतंय निघत नाही. बाराहून कोणती लहान वर्ग संख्या आहे तिचं वर्गमूळ निघतंय? नऊ. नऊच वर्गमूळ तीन आहे. आता काय करायचं म्हणजे तुमचं उत्तर बघा, चौतीस किंवा छत्तीस आहे. काय चौतीस किंवा छत्तीस आहे कन्फर्म करतो, कारण का ही संख्या पुढे घ्यायची ना चार किंवा सहा. काय करायचं आहे, चौतीस का छत्तीस आहे हे पाहण्यासाठी तीनला चार न गुणायचं आहे. म्हणजे तीनच्या पुढे जी संख्या आहे वर्गमूळ जी काढतो आपण त्या पुढच्या संख्येने गुणायचं आहे. का गुणायचं आहे विचारायचं नाही, पाय दुखून लगेच व्हायची पण ज्यांचे आणलं विचारायचंच नाही. कारण का क्विक मेथड्स मध्ये अशा पद्धती असतात, त्याला काही वेगळे नियम नसतात. माझ्या दशमी पद्धतीचे तीन गुणले चार बारा, म्हणजे हे बारा आणि हे बारा. आता बघा इथे कन्फ्युज केले तुम्ही थोडस, जर या बारा पेक्षा ही जर संख्या लहान असली असती तर लहान संख्या घ्यायची, परंतु बारा पेक्षा जर ही संख्या मोठी असली असती तर त्या ठिकाणी सहा घेतला असता. आता काय करायचं, जर बाराच असेल तर मला वाटतंय लहान संख्या घ्यायची का मोठी घ्यायची? किती उत्तर आहे? सहा सहा करा बरं सर. तीन गुणिले सहा, साहित्य अठरा होते, अठरा मोठी संख्या नाही. सहा बघा तुमचं उत्तर जे आहे ते चौतीस किंवा छत्तीस. असं ज्यावेळेस आपण कन्फ्युज होतोय यार, लोटेसाने सांगितलंय की ही जर संख्या लहान असेल तर लहान संख्या घ्यायची, मोठी संख्या असेल तर मोठी संख्या घ्यायची, एकच संख्या आणि आता काय करायचं? मोठी संख्या घ्यायची म्हणजे त्या ठिकाणी कुठली येईल छत्तीस उत्तर. म्हणजे लहान तर नाहीये बरोबरीन आहे, म्हणजे त्या ठिकाणी मोठी संख्या घ्यायची छत्तीस. तुमचं उत्तर छत्तीस असेल. आणखी एक सांगा म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे तयार ठेवा संख्या तुमची, म्हणजे छान पाठवलं जात आहे पूर्ण, कारण एवढंच मी याच्यात घेणार बाकी फक्त सगळं समजा. बघा पहिले काय आहे इथं पाच, याच्यामध्ये टेबल मध्ये जायचं, पाच आणि पाचच आहे म्हणजे या ठिकाणी तुमच्या उत्तराच्या एका स्थानी पाचच आहे बरोबर. दोन संख्या परत देऊन टाकायचे, उरले वीस, वीसचं वर्ग मिळत नाही, वीस पण लहान संख्या असणारी सोळा आहे, सोळाचं वर्ग मिळत नाही, चार चौक सोळा पंचेचाळीस. म्हणजे एक सतरा ते अठरा सेकंदामध्ये तुम्हाला ह्या मेथड जमल्या पाहिजे. आणखी एक सांगा त्याला समजणार आहे, पटकन सांगा फास्ट, टाइम इज मनी. दोरमणी सर सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे सर, हे आपण त्याकडे बघतच नाही ना, आपण लेटशीट अवघड आहे. काय सुद्धा अवघड नाही, अवघड करून घेतोय आपण बाकीच्या लोकांकडे जाऊ. निळे ना तर निळेच आहे माझा, त्याच्या नाही लागत. एकतीस छत्तीस, हा एकतीस छत्तीस बघा. सहा कॉलमध्ये जावा, उत्तरेच्या एकक स्थानी चार किंवा सहा असणार बरोबर. दोन संख्या परत येऊन टाकायच्या, एकतीस, एकतीस वर्ग निघत नाही. अशी कोणती संख्या आहे जिचं वर्ग मिळते लहान? पाच, पाचा पाचा पंचवीस, सहा सहा छत्तीस, म्हणजे तर सोडून द्यायचं, कारण काही तर निघत नाही, कारण अंदाजे आपण संख्या घेतली ज्याचं वर्ग मिळ निघतं ना त्याच संख्या टाकले जातात. मी उदाहरण दिले सर. सर मग आपल्याला पटकन वर्ग म्हणून काढता यावं यासाठी हा टेबल आहे. टाइम मॅनेजमेंट करत असताना ज्यावेळेस आपण एक नंबर पेपर आपल्या हातात पडतो ना त्यावेळेस कच्च्या कामासाठी काही जागा असते, एबीसीडी लिहून टाका त्याच्यावर अंक द्या, एक दोन तीन चार पाच सव्वीस पर्यंत, परत एबीसीडी एम पर्यंत लिहा, एन त्याच्या खाली लिहा, असे उलट लिहा, म्हणजे एच्या खाली झेड आलं पाहिजे. त्याच्या काही मेथड्स मी माझ्या कशाला दिलेले आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी समजतील बरोबर. या ठिकाणी कसं आहे की कच्च्या कामासाठी जो आहे तिथं टेबल हा तयार करून ठेवायचा की जेणेकरून आपला वेळ वाचेल. आता वर्गमूळ काढणे, घनमूळ काढणे, घनमूळ काढणे तिथे खूपच सोपी होत आहे, ह्याच्यावर सुद्धा सोपे आहे, पण मी त्याच्याकडे जात नाही. संख्या मालिका आहे त्याच्यावर काही प्रश्न पडले विचारले जातात, नातेसंबंध आहेत, बेरीज वजाबाकीचे काही प्रश्न असतात, त्यामध्ये बेरीज वजाबाकीचा एकच प्रश्न घेतो आणि मी पुढे जातोय. दहा गुणिले पाच बघा, देऊच नका तुम्ही फक्त लक्ष, दहा गुणिले पाच वजा दोन भागिले पाच अधिक दोन. भागिले पाच अधिक दोन हे बोर्डमास पद्धतीने सोडवायचं, बोर्डमास
ब्रैकेट ऑफ कंसामध्ये कुठली संख्या आहे का? नाही. ब्रैकेट ऑफ येणार. डी म्हणजे काय? डिवायडेशन. पहिल्यांदा भागाकार करून घ्या. एम गुणाकार, गुणाकार करून घ्या. नंतर ए बेरीज बोडमास यस वजा बाकी हे करून घ्या आणि त्या पद्धतीने सोडवा बोडमास पद्धतीने. नाहीतर सुरुवातीला 5 × 10 असं करत राहिलं ना ते चुकतंय मग ते बोडमास पद्धतीने सोडवायचं आहे. असं जर सोडवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल. असे काही प्रश्न पडतात. एका नळाने 1 टाकी भरण्यासाठी 6 तास लागतात, दुसऱ्या नळाने 3 टाकी भरण्यासाठी 4 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी जर त्या टँक मध्ये सोडले तर टाकी किती तास भरेल? त्याच्यासाठी सूत्र आहे xy/x + y. पहिला नळ एक्स मानायचा आहे, दुसरा नळ वाय मानायचा आहे. बरोबर, xy/x + y ते केलं की तुम्हाला ते उत्तर मिळेल. बुद्धिमत्तेचे काही असे बरेचसे प्रश्न आहेत, नातेसंबंधाचे काही प्रश्न आहेत, बैठक व्यवस्था आहे, घड्याळ आहे. घड्याळात एक मॅजिक तुम्हाला सांगतो की जर घड्याळात 10:45 झालेली असतील तर आरशातील प्रतिमा काय वेळ दाखवेल? 10:45 जर झाले असतील तर ते घड्याळ आरशामध्ये कुठली प्रतिमा दाखवेल, काय कुठला वेळ दाखवेल? तर फक्त काय करायचंय, 11:60 मधन ती वेळ वजा करायची आहे. जी वजा बाकी येईल ती वेळ त्या ठिकाणी घड्याळ दाखवेल. तर अशा क्विक मेथड्स आहेत, बरंच या ठिकाणी सोपं आहे, बुद्धिमत्ता जे आहे ते. त्यामुळे हे हातची मार्क आहेत, फक्त आपल्याला अभ्यास फक्त रिसर्च मेथॉलॉजीचाच करावा लागणार आहे. आणि जे ICT आहे, जे सर घेणार आहेत, ICT आहे किंवा पर्यावरण आहे, ते थोडासा अभ्यास करायचा. पर्यावरण जर आपल्याला आता मला वाटते हायस्कूल पासून सुरू झालेलं आहे पर्यावरण, त्याचा काही जास्त अभ्यास करावा लागत नाही. ओके, तर या ठिकाणी ती रिसर्च मेथॉलॉजीचा चांगला अभ्यास करा. एक नंबर पेपर सोपा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रिकेटची मॅच चालू असताना ज्यावेळी मध्यम गती गोलंदाज येतो ना त्याचवेळी बॅट्समन जास्तीत जास्त रन करत असतो. आणि तसंच आहे, जर तुम्हाला सोपा पेपर वाटत असेल ना तर जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क्स मिळवा. 80+ मार्क्स मिळवा याच्यामध्ये. 80+ जर मार्क्स मिळवले ना तर त्या ठिकाणी तुम्हाला हा पेपर पास करू शकतो. निवडत असताना विषय इकॉनॉमिक्सचे असतील किंवा जिओग्राफीचे असतील, हिस्ट्रीचे असतील, काही विषय असतील तुम्हाला, तर समजा 10 विषय आहेत इकॉनॉमीचे, 10 पैकी कोणते 5 निवडा 6 निवडा. डीपमध्ये अभ्यास करा, आवजाची पुस्तके घ्या किंवा गाईड मिळत आहे उपकारचे, प्रतिवेदा साहित्य सिरीजचे, ते घ्या आणि त्याचा अभ्यास करा. कुणाचेही मार्गदर्शन नाही घेतले तरी चालतंय. नेटच्यात काही एवढी अवघड परीक्षा नाही की जेणेकरून मार्गदर्शन घ्यावं, क्लासेस लावावं. काही लोक क्लासेस लावतायत, काही लोक क्लासेस घेत आहेत. मला तर प्रश्न पडतो की नेटशीटच्या क्लासेसमध्ये नेमकं काय शिकवतात सर? एमपीएससीचा सिलेबस जो आहे तो एमपीएससीचा सिलेबस संपवणं अवघड आहे. नेटशीटचं काय, फक्त टेक्निक्स तुम्हाला माहीत झाल्या, संपलं. टेक्निक्स काय आहे? बुद्धिमत्तेचं पुस्तक घेतलं त्यातलं काही पडलंच नाही, डायमंड पुस्तक घेतलं काही पडलंच नाही. तसं नसतंय. तुम्ही सिलेबस घ्या, क्वेश्चन पेपर घ्या, सिलेबस बघा काय, ॲनालिसिस करा, प्रश्नपत्रिका पाठीमागचे मिळवा आणि मग अभ्यासाला सुरुवात करा. बऱ्याच लोकांना क्वेश्चन पेपर मिळत नाही म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये 2004 ते 2014 प्रत्येक युनिट वाईज ते प्रश्न टाकले आहेत. टीचर मेथॉलॉजी आहे ना, ते पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर करून मी 4 पासून 14 जेवढे प्रश्न टीचर ॲप्टिट्यूडवर विचारले गेलेले आहेत ते प्रश्न टाकले आहेत. रिसर्च मेथॉलॉजीवर कुठकोणते प्रश्न नेटला आणि सेटला विचारले आहेत ते प्रश्न पाठीमागे टाकले आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यू व्यावा किंवा त्यांना काय अपेक्षित आहे. ब्लाइंडली अभ्यास करून या ठिकाणी ही परीक्षा पास होता येत नाही. ओके, टाइम मॅनेजमेंट करत असताना सीट नंबर टाकून झाला की लगेचच पाठीमागं ABCD लिहा. हा जो तक्ता आहे तो तक्ता काढून लिहा. आणखी तुम्हाला जे काय वाटतंय ते याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला मेथड जाता जाता शिकवेन मी की 4 + 44 + 444 + 4444 असं बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात आणि असं 10, 11, 12 वेळा त्या ठिकाणी लिहिलं जाते आणि मग त्याची उत्तर काढली जातात. आपले हे काय बेरीज 44,444 बेरीज तर पहिल्यांदा शिकलोय आपण. बेरीज येते हे त्यांनाही माहित आहे, फक्त तुमचा वेळ घालवायचा. ही परीक्षा म्हणजे काय की वेळेची फाईट आहे, टॅलेंटची फाईट नाहीये, वेळेची फाईट आहे. बघा इथे काय करायचं आहे, मग काही लोक काही वेळा काही सर असे करतात रांगोळी काढतात 44 परत करायचं. हे असं नका करू, याच्यावर नंबर टाका 1, 2, 3, 4, 5
ह्या नंबरचा याचा गुणाकार करा, तुम्हाला याची सगळी बेरीज मिळेल. 25 2 4 4 16 18 4 3 12 13 4 3 8 1 9 4 5 4 एवढंच उत्तर आहे. वजाबाकी विचारली जाते. आता वजाबाकी विचारली तर परत चिट्ठे वाचतात डोक्यात. वजाबाकी म्हणजे काय, आपण काय करायचं, एकच मेथड वापरायची. लास्ट डिजिटवर आपण नंबर टाकत होते ना, आता सेकंड लास्टवर नंबर टाकायचे आणि याच्यातून हे जे गुणाकार येणार आहे याच्यातून ते वजा करायचे. काय करायचं आपण शेवटच्या डिजिटवर नंबर टाकत होतो बेरीज करताना आणि त्याचा गुणाकार करत होतो. 1 2 3 4 5 आपण बेरीज करत असताना काय करतो, 1 2 3 4 आणि 5 याचा गुणाकार करून जो गुणाकार येईल ते ह्याची बेरीज असेल सगळ्यांची. बरोबर, आता पाहिला. पण वजाबाकी जर आली 4 वजा 44 वजा 44 वजा 44 असं जर आलं तर शेवटच्या डिजिटवर नंबर टाकायचे नाही, सेकंड लास्टवर टाकायचे. त्याचा गुणाकार जो येईल हा गुणाकार ह्या शेवटच्या डिजिट म्हणून वजा करायचा, म्हणजे तुमची सगळी वजा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जो आहे तो अत्यंत सोपा आहे. मॅनेजमेंट करत असताना टाइम मॅनेजमेंट करा, चुका त्या ठिकाणी टाळा. चुका म्हणजे काय की अनावश्यक व्यक्तींना भेटू नका, सिलेबस बघून त्या ठिकाणी अनालिसिस करा. परीक्षेला गेल्यानंतर आपण परीक्षेला बसलाय, नेटच्या परीक्षेला जणू काय असा जातोय ना की यात्रा लवकर फिरायला चाललाय, बसतोय, बसल्यानंतर समोरच्या व्यक्ती होतोय. तुमचा विषय कुठला आहे, पाठ्यमागच्या विषयात कुठला विषय आहे, लायकीचा आहे, कुठून आलाय, कोल्हापूरून आलोय किंवा सोलापूरून आलोय, किती वेळ टाइम आहे, काय गरज आहे का आपण ओळखी पडायला जातोय का परीक्षा द्यायला. त्या ठिकाणी तुम्ही काय करा, परीक्षेच्या काळामध्ये सायलेंट राहा. किंवा खूप ताण आला आहे त्याच्यावर, परीक्षा खूप अवघड आहे असं काय कसलाच विचार करू नका. काही लोकांनी मला पुणे येतात की सर आता तिसरा पेपर थेरॉटिकल होणार आहे आणि आता लई जाऊ आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आम्ही पास झालो नाही आणि थेरॉटिकल झाले तर कसं पास होणार आहे. थेरॉटिकल झालं ना सगळ्यात सोपी परीक्षा पास होण्यासाठी ती आहे. एकच त्यातलं तुम्हाला सांगेन की 200 मार्काचा पेपर हा 2.5 तासात लिहायचा असतो थेरॉटिकल झाल्यानंतर, आणि ते कव्हर होत नाही. कव्हर करण्यासाठी हे टेक्निक आहे, स्मार्ट वर्क करायचं. तुमचे नाव काय आहे असा जर प्रश्न विचारला ना, नाव सुद्धा पॉईंटमध्ये लिहायचं, नाव सुद्धा पॉईंटमध्ये. माझे नाव खालील प्रमाणे आहे, 11 माझे नाव मारुती आहे, 11 2 माझे नाव माझ्या वडिलांचे नाव अभिमान आहे, 11 3 माझे आडनाव लोंढे आहे, 11 4 माझे संपूर्ण नाव मारुती अभिमान लोंढे आहे. तुमच्या हित जेवढं आहे ना तेवढे. 3 शब्द लिहिण्याला जास्त मार्क्स पडतील का मला पडतील, मलाच पडणार. कारण का वेगळ्या स्टाईलने लिहिले, वेगळ्या पद्धतीने लिहिले, अर्धा तरी मार्क मला तो जास्त लिहिणार आहे. बरोबर आहे, आणि हे मार्क्स मिळवण्याच्या पद्धती आहेत. त्यामुळं या ठिकाणी तुम्ही गोंधळून न जाता, याचं डिप्रेशन न घेता, याचा ताण न घेता अभ्यासाला या ठिकाणी समोर येणार, या परीक्षेला सामोरे येणार. कारण ज्यावेळी आपण एखादं काम करत असतो, एखादी परीक्षा पास होत असतो, त्यावेळेस कधी कधी एम ए झालो, एम फिल झालो, नेटशेट झालो, आणि ज्यावेळेस आपण पाठीमागून पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं यार आपण 10वीत 12वीत कसं होतो आणि आता कसं झालो, नेटशेटचा अभ्यास करतोय, नेटशेट पास झालोय, एम फिल पी एच डी झालोय, डॉक्टर झालोय. आणि अशा आनंद ज्यावेळेस आपण याचा आनंद या आनंदाचा विचार करत असतो त्यावेळेस हा नेटशेट पास झाल्याचा आनंद हा निसवलेल्या फुट्यासारखा असतो, जसा पहिल्या साखरपुड्याचा आनंद असतो. पहिल्या साखरपुड्याचा आनंदही निसवलेल्या फुट्यासारखाच असतो, पण एक दोन पोरं अंगणात खेळायला लागले की फुट्याचं कधी भेट जाते कळत नाही. अशा आनंदाचं गाणं गाताना कर्तृत्वाची गुलाबी पानं चढताना मन हेलावून जातं, भारावून जातं, लाटा उसळायला लागतात, सरीही कोसळायला लागतात. उसळणाऱ्या लाटा, कोसळणाऱ्या सरी प्रत्येक माणसाच्या मनाचा अशा वेळी ठाव घेत राहतात. आणि ठाव घेत असताना ज्यावेळी आपण आपल्या आईवडिलांचा विचार करतो त्यावेळी तुमचे आईवडील आणि माझे आईवडील एकच आहे. इथपर्यंत येण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी ते प्रचंड काबाड कष्ट करतायत. माझे आईवडील तसेच, तुमचे आईवडील तसेच. बघा यश कशाला म्हणतायत, की ज्यावेळी आपण आपल्या आईवडिलांचा यशामध्ये ज्यावेळेस विचार करतो, ज्यावेळेस आपण यशस्वी होत असतो त्यावेळेस आपले आईवडील ज्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहेत ते खरे यशस्वी व्यक्ती आहेत. बघा ज्यावेळी आपण मी मोठं व्हावं, मी शिकावं यासाठी तुमचे आईवडील माझे आईवडील प्रचंड काम करतायत, काम करून काम करून त्यांच्या हाताला घट्टे पडलेले आहेत.
पायाच्या टाचेला भेगा पडलेले आहेत, त्या भेगामध्ये पाणी झालेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जर मला भारतातील सगळ्या नद्या दिसत असतील तर तो यशस्वी. आई वडिलांचे हात मी ज्यावेळेस माझ्या हातात घेतो, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातात घेता आणि त्यांचे हात ज्यावेळेस आपल्या हातात असतात आणि हातात त्यांचे हात असताना जर आपणाला 10 सूर्य हातात घेतल्याचा जर आनंद होत असेल तर तो यशस्वी. माझ्या आईचं पातळ, माझ्या आईचा पदर फाटलेला आहे, माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे आणि त्या फाटलेल्या पात्रामध्ये किंवा त्या पदरामध्ये जर तुम्हाला राष्ट्राचा राष्ट्रध्वज दिसत असेल तर तो यशस्वी. माझ्या वडिलांचं धोतर फाटलेलं आहे, त्या आईनं शिवलेलं आहे कसं तरी आणि त्या धोतरामध्ये जर तुम्हाला राष्ट्राचा राष्ट्रध्वज दिसत असेल तर तो यशस्वी. आणि हे पाहण्यासाठी स्वप्नांचा सूर्यप्रकाश आणि हृदयाचे डोळे करावे लागतात. तर या ठिकाणी तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात. धन्यवाद.